दिवा परिसरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि उपशहर प्रमुख श्री शैलेश पाटील यांना जीवे मारण्याची धमकी आली असून याबाबतची तक्रार शैलेश पाटील यांनी पोलीस आयुक्तांना एक पत्र देऊन केली आहे। या संदर्भात 10 दिवसात कारवाई न झाल्यास दिवा बंद करण्याचा आणि सामूहिक उपोषणाचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे। कैलाश वालेकर आणि समीश गोविंदन या दोघांकडून मोबाईल फोनद्वारे सोमवारी आपणास जीवे मारण्याची धमकी आली असल्याचं शैलेश पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटलं आहे। शैलेश पाटील हे गेल्या 10 वर्षांपासून दिवा शहरात नगरसेवक म्हणून कार्यरत असून शैलेश पाटील हे व्यावसायिक उद्योजक देखील आहेत। आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल राममारुती रोड ठाणे। इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास, इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक। इंडो स्कॉट स्कूल राममारुती रोड ठाणे, कॉल 0222542555 आणि 9867507555। इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल।